गुरु ज्यांना आपण सगळे म्हणतो जग मानतो असे आपल्या भारताचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले या जिल्ह्याचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी खासदार रामदासजी तरस आपल्या सगळ्यांच्या आदरणीय शोभाताई फडणवीस डॉक्टर रमेश गजबेजी आणि ज्यांच्या करिता आज या सभेचं आयोजन केलं आहे तसे या चिमूर भागाचे लोकप्रिय तरुण तरफगार आमदार कीर्ती कुमार बंटी भांगडिया सर्व आलेले बाकीचे आपले उमेदवार नेते आणि समोर बसलेले सर्व माझे बंधू माझी लाडकी बहीण तसेच माता भगिनी तरुण मित्रांनो आज आपला या पूर्व विदर्भामध्ये आदरणीय पंतप्रधानांचं आगमन झालं आहे। या चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये मध्यस्थ ठिकाण म्हणून आज चिमूरचे सभा होत आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तिसऱ्यांदा या देशाच्या लोकांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना यशस्वी रीतीने परत भारताचा पंतप्रधान बनवला आहे। थोड़ा आपला वाटा थोड़ा या यशामध्ये कमी राहिलेला आहे, त्यासाठी आपल्याला थोड़ा चिंतन करण्याची गरज आहे। मागील लोकसभेच्या वेळेस आपला पूर्व विदर्भामध्ये एक चुकीचा फेक नॅरेटिव अतिशय जोरदार चालवला, आरक्षण देशाचा समाप्त होणार आहे, संविधान बदलणार आहे आणि यामुळे त्याचा एक वेगळा परिणाम आपल्याला बघायला मिळाला। मित्रांनो, मोदी साहेब वारंवार सांगत आहे ते स्वतः एक गरिबीतून घर आलेले आणि पंतप्रधानपर्यंतच्या परिस्थिती पोहोचलेले व्यक्ती आहे आणि त्या माणसाला गरिबांची सामान्य लोकांची चिंता आहे, खंत आहे आणि त्यामुळे अशा माणसाने या भारताच्या संविधानला अधिक मजबूत करण्याचं काम केलं आहे। प्रत्येक वर्गाचा गोर गरीब असो, आदिवासी असो, दलित असो, शेतकरी असो, तरुण असो, प्रत्येकाला या देशाच्या प्रगतीच्या या वाटचालमध्ये स्थान देण्याचं काम केलं आहे आणि म्हणून मित्रांनो आज तुम्ही बघा देशामध्ये आज अर्थव्यवस्था पाचवा क्रमांकाची विश्वामध्ये झाली, उद्या चला आपण तिसरी सर्वात मोठी अर्थशक्ती बनणार आहो, हे आपल्या पंतप्रधानांच्या हे कार्याचा हे परिणाम आहे। आणि म्हणून मित्रांनो आज आपला या पूर्व विदर्भामध्ये माझ्या पूर्वीचे वक्ते सांगत होते शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचा योग्य भाव मिळाला पाहिजे। परवाच्या संकल्प पत्रामध्ये या एमएसपीच्या वर 20% भाव देण्याचं काम या आमच्या महायुतीच्या सरकार आपल्याला करून देणार आहे, ही आपल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छित। म्हणजे आज सोयाबीनचे 48 असेल ते उद्या 6000 मिळेल, बाकीच्या सगळ्या तुम्हाला पिकाचा आज धान पिकवणारा शेतकरी या भागामध्ये आहे पूर्व विदर्भामध्ये। मागच्या वर्षी आमच्या सरकारने 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे बोनस तुम्हाला देण्याचं काम हे सुद्धा केलं आहे, हे अतिशय महत्वाचं काम आहे। मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आज आपला जर आपला पूर्व विदर्भाचा विचार केला, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळसा आहे, इथे पेपर मिल आहे, पॉवर प्लांट किती आहे, सिमेंटचे प्लांट किती आहे, येणाऱ्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तिथे लोखंडाची आयर्न ओरची सर्वात उत्तम माइन्स मिळालेली आहे आणि तिथे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक मोठा तिथे मॅन्युफॅक्चरिंग स्टील आणि आयर्नचा असा मोठा हब बनणार आहे। हे सगळं करत असताना
आज आपला नागपूर इथे मिहान आहे, बाकीचे अनेक उद्योगधंदे येणार आहे, हे सगळं प्रगतीचे चिन्ह आहे। आमच्या लाडकी बहिणीला आज आम्ही 1500 रुपयाची देण्याची सुरुवात केली। अनेक लोकांचा पोट दुखी झाली, सांगायला लागले पैसे कुठे आहे, पैसे कुठे आहे, हा योजना फक्त निवडणुकीपुरती आहे। अरे आम्ही तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ह्या 1500 ते 2100 रुपये होण्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा 2500 असेल, 3000 असेल, हे अशी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे। आणि म्हणून मी अधिक न बोलता, कारण पंतप्रधानांना ऐकायला आपण सगळे आलेले आहोत, पण मी एक नक्की सांगतो, आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपा, पीडीपा अशी आमची या महायुतीमध्ये आम्ही सर्वांना समावेशित करून आम्ही सामोर जात आहोत। आणि त्यामुळे मित्रांनो, आज जे काही परिस्थिती आज अख्खा विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये दिसत आहे, ते लोकसभेच्या वेळी जे आम्ही चूक केली ते परत आम्ही होऊ देणार नाही, असा आमच्या या महाराष्ट्राच्या जनतेनी संकल्पना केली आहे। आणि त्यामुळे मित्रांनो, आपल्या सगळ्यांना मी विनंती करायला उभा आहे, एक सर्व पक्षांच्या वतीनं महायुतीचा एक घटक म्हणून उभा आहे की आज आपले पंतप्रधान त्यांना आपण ऐका, आणि त्यांचा जे उद्बोधन आहे त्याप्रमाणे आपण महायुतीच्या सर्व आमच्या उमेदवार जे आहे त्यांना भरभराटीचा आशीर्वाद द्यावा। एवढाच बोलतो, थांबतो।